आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करा. नांदणीत युवा सेनेच्या वतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आजार आणि रोगराईबाबत जनजागृती करून उपाययोजना करा अशी मागणी नांदणीत युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात दूषित पाणी, हवामान यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात, रोगराई वाढते. याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य घेण्यात यावे, आरोग्य शिबिर आयोजित करण्यात यावीत अशा मागण्या करत नांदणीत युवा सेनेच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मानकर न्यूजसाठी नांदणीहून ऋषिकेश बावचे. 12/7/2018 गुरुवार रोजी आज सरकारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी येथे आम्ही आज युवा सेने अंतर्गत निवेदन दिलं. ते निवेदन देण्याचं कारण असं की आज डेंग्यू, मलेरिया किंवा अनेक रोग जे असे भयानक ते इतरांना म्हणजे सर्वसामान्य जनतेला माहीत नसून ते डॉक्टरांनी माहीत करून स्वतः घेऊन त्याची जनजागृती करावी किंवा पावसामुळे जे रोग वगैरे किंवा पाणी जे दूषित होतं त्या पाण्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे निवेदन दिलं, जेणेकरून लहान मुलं, वयोवृद्ध महिला, जेंट्स यांना कोणताही त्रास न सहन करता यावा. कारण आज जर